नमस्कार, श्रद्धा ड्रीम किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारी साधी सोपी पण चवीला नॉनव्हेज पेक्षा सुद्धा भारी अशी मशरूमची भाजी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। याकरता मी इथे 200 ग्रॅम मशरूम घेतले। हे आपण स्वच्छ धुवून घेऊया। त्या मशरूमच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला 2 कांदे लागणार आहेत, 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसणाच्या पाकळ्या घेतल्या, किंवा छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय। मी 5-6 काजू भिजवून घेतल्यात आणि 1 त्याच्यात छोटीशी वेलची घातली आहे। त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। आणि फोडणीसाठी आपण तमालपत्र घेतलंय, 1 दालचिनी, 1 वेलची आणि 4-5 लवंगा घेतल्या। मसाल्यात आपण इथे थोडा चिकन मसाला घेतलाय। तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुम्ही गरम मसालाही घेऊ शकता किंवा किचन किंग मसाला सुद्धा घेऊ शकता। मी इथे चिकन मसाला घेतलाय, थोडी हळद, लाल तिखट, घरचा गरम मसाला, थोडी कसुरी मेथी, धणे जिरे पावडर आणि जिरे। चला तर मग आपण आता मशरूम पहिले धुवून घेऊया। ते कसे धुवायचं ते मी दाखवते। मशरूम जर स्वच्छ असतील तर तुम्ही कोमट पाण्याने धुवून घेऊ शकता, पण इथे मी घेतलेल्या मशरूमला थोडीशी अशी हलकी हलकी माती आहे, त्याच्यासाठी मी ह्याला आधी पीठ लावून मिक्स करून घेते। पण त्याच्या आधीसुद्धा हे आपण हे जे देठं आहेत ही आपण काढून घेऊया। अशी थोडी थोडी आपण देठं काढून घेऊयात। पूर्ण नाही काढायची पण अर्धवट ही देठं काढून घ्यायची। आपण या मशरूमची सगळे देठं काढून घेतलेली आहेत। आता ह्याच्या ही जी माती काढण्याकरता आपण ह्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं। मशरूमची भाजी खूप नाजूक असते, त्यामुळे त्याला हलक्या हाताने थोडंसं चोळून घ्यायचं पिठासोबत। आपण ह्याच्यात थोडंसं कोमट पाणी घालून ह्याला स्वच्छ धुवून घेऊया। दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं ह्याला। तुम्ही बघू शकता ही सगळी जी घाण होती मशरूमच्या वरती ही पाण्यात आली आहे। आपण हे दुसऱ्या पाण्यातही धुवून घेऊया एकदा स्वच्छ। बघू शकता हे मशरूम एकदम आता स्वच्छ झाले आहेत। त्यांना आपण पाण्यातून काढून, जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही आहे मशरूमला, लगेचच धुवून बाहेर काढायचे आहेत। आणि आपण ह्याला छानपैकी कापून घेऊया। मशरूम आपण स्वच्छ धुवून घेतल्यात, आपण कट करूया। तुम्हाला जसे 4 पीस हवे आहेत, 2 पीस हवे आहेत, त्या हिशोबाने तुम्ही कट करून घेऊ शकता। असे आपण सगळे मशरूम कट करून घेऊयात। आपण असे हे सगळे मशरूम कट करून घेतले आहेत। आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि हा 1 चमचा चिकन मसाला घेतला होता मी, तो घालायचा आहे। आणि ह्याला छान मिक्स करायचं। मसाला छान लावून झाला, ह्याला आपण 5 मिनिटं साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया। आपण गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे, त्याच्यात मी थोडंसं तेल घालते। तेल गरम झालं की हे आपण जे मसाला लावलेले मशरूम होते मॅरिनेट केलेले ते घालूया। त्यांना छान परतून घ्यायचं। त्याच्यात आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत। मीठ जास्त नाही घालायचं, नाही तर पाणी सुटेल, त्यामुळे चिमूटभर मीठ घातलं आपण। असं हे परतल्याने तुम्ही डायरेक्टली भाजी करू शकता, पण असं परतल्याने मशरूमला छान चव येते आणि मसाला छान लागतो, त्याच्यामुळे मी असं परतून घेते। तुम्हाला जर न परतताच घालायचं असेल तर ग्रेव्ही शिजली की ग्रेव्हीमध्ये हे न परतलेले मशरूम घालायचे, पण हे असं करून बघा, याची चव वेगळी छान लागते। आपले मशरूम छान परतून झाले तर आपण ह्याला काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपण अजून तेल घालणार आहोत।
ग्रेवी साठी। त्यांच्यात आपण अख्खे गरम मसाले घालणार आहोत, थोडं जिरं, बारीक चिरलेला कांदा घालायचा, तिथे मी दोन मिरच्या चिरून टाकते, आपला कांदा परतून झालाय, आता आपण याच्यात आलं लसूणची पेस्ट घालूया, ह्यालाही छान परतून घ्यायचंय। कांदा आलं असून छान तळून झाले, त्याच्यात आपण टोमॅटो घालूया, तसं झालं की आपण याच्यात टोमॅटो घातल्यावर आपण लगेच याच्यात मीठ घालणार आहोत, म्हणजे टोमॅटो छान शिजेल। आपला कांदा टोमॅटो परतून झाले, आता आपण याच्यात मसाले घालूया, इथे आपण एक चमचा लाल तिखट घालतोय, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, थोडी हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला, छान मिक्स करून घ्यायचंय। शिजावे म्हणून आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत, आता सगळ्याला आपण मंद गॅसवर छान झाकण लावून शिजवून घ्यायचंय, झाकण लावून आपण ह्याला 5 मिनिटं शिजवून घेऊया। आता ह्याच्यात आपण हे मशरूम घालायचे, आता हे जे आपण काजू आणि वेलची वाटली होती ती घालूया, छान मिक्स करून घ्यायचं। त्या मिक्सरमध्ये थोडं पाणी घातले, मी हे घालते याच्यात, पुन्हा छान एकत्र करायचं। आपण याच्यात थोडी कसुरी मेथी घालूया, कसुरी मेथीने ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते, तुम्ही ही भाजी बटरमध्ये सुद्धा करू शकता, बटरची टेस्टही याला छान येते। तर इथे 2 मिनिटं आपण याला, आपले मशरूम तर शिजलेत पण ग्रेव्हीमध्ये मिक्स होण्याकरता, त्याच्यात ग्रेव्ही जाण्याकरता आपण झाकण लावून आपण याला 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। भाजी छान शिजली आपली, त्याच्यात मी थोडी दुधाची साय घालते, तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ती घालू शकता आणि नाही घातली तरीही चालेल। छान मिक्स करायचं, असं थोडी आपण कोथिंबीर घालूया, एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। गॅस बंद करायचा आहे, चमचमीत मशरूम मसाला रेडी आहे, आपण आता याला काढून घेऊया।
आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।